पाहणी दौरा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणाऱ्या नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या पाहणी दौरा होण्याकरता मी त्यांचं स्वागत करतो. जळगाव जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष जिवंत असला पाहिजे. विरोधी पक्षाच्या सूचना ह्या नम्रपणे सत्ताधारी पक्षाने स्वीकारल्या पाहिजे. त्यांनी ज्या ज्या सूचना इथे मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या आमच्या काही त्रुटी असतील तर येत्या काळामध्ये काही शेतकऱ्यांची खरंच काही ठिकाणी नंबरचे प्रॉब्लेम झाल्यामुळे पैसे पोहोचलेले नाही हे सत्य आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत आणि विरोधी पक्षाच्या या दिलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.